संख्या ज्ञान हा घटक अभ्यासात असताना आपण रोमन संख्या चिन्हे आणि सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि 1 ते 100 पर्यंतचे अंक याविषयी माहिती पाहिली. आज आपण 10 अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन आणि लेखन याबद्दल माहिती पाहू. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अंक लिहिता येतात, वाचता येत नाही, वाचता येतं पण लिहिता येत नाही, आणि काही विद्यार्थ्यांना दोन्हीही गोष्टी जमत नाही. मग त्यासाठी संख्यांचे वाचन करण्यासाठी काही नियमांचा आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला या संख्यांचे वाचन आणि लेखन करता येईल. पहा, सुरुवातीला आपल्याला काय करायचे की एखादी जर संख्या दिलेली असेल तर त्याचे आपल्याला सुरुवातीला गट पाडून घ्यायचे, पण ते गट विशिष्ट क्रमाने पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. पहा, एक संख्या दिलेली आहे, या ही संख्या आपल्याला वाचायची किंवा अक्षरामध्ये लिहायची, त्यासाठी आपल्याला सुरुवातीला गट पाडावे लागेल. पण ते गट कसे पाडायचे पहा. सुरुवातीला एकक आणि दशक, मी हीच संख्या काय केली इथे लिहून घेतली. पहा, उजवीकडून डावीकडे आपल्याला गट पाडत जायचे आहे. त्यामध्ये सुरुवातीला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी आणि अब्ज, या क्रमाने आपल्याला ह्या संख्या लिहून घ्यायचे. त्यामध्ये आता वाचत असताना एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक आपल्याला एकत्रितरित्या वाचायचे. जर समजा या ठिकाणी आपल्याला 12 जर दिलेले असेल 12 लिहायचे, पण जर आपल्याला 5 ही संख्या दिलेली असेल तर आपल्याला 0-5 या स्वरूपात लिहावी लागेल त्यांची संख्या. मग त्यापुढची आहे शतक. एकमेव शतक हा एकमेव स्थान असा आहे त्याला कुठलाही गट नाही, तो एकत्रच, त्याला एकत्रच वाचायचे. मग त्यानंतर येतो हजार आणि 10,000, ह्या दोघांना एकत्रित वाचायचे, कारण इथं 2 गट पडले, हजार आणि 10,000, या दोघांना एकत्र वाचायचे. समजा या ठिकाणी जर तुम्हाला एक संख्या दिली 5,000, तर ते लिहिते वेळेस आपल्याला 0-5 या स्वरूपात लिहायचे, ठीक आहे, म्हणजे या दोघांचा गट पडला. त्यानंतर हजार आणि 10,000 यांचा गट पडला, त्यानंतर लक्ष आणि 10 लक्षचा गट पडेल, त्यानंतर लक्ष आणि 10 लक्ष यांचा गट पडेल, त्याच्यानंतर कोटी आणि 10 कोटीचा गट पडेल, आणि अब्ज आणि पुढे असेल 10 अब्ज यांचे गट पडतील. सुरुवातीला 3 एक गट पाडा, पण वाचन करते वेळेस एकक आणि दशक स्थानची संख्या आपल्याला एकत्र वाचायची, आणि शतक स्थानची संख्या ही एकटीच, तिला एक ती एकटीच असणार आहे, आणि वाचन करते वेळेस सुद्धा तिला एकटच वाचायचे आहे. म्हणजे जर इथं 200, फक्त 200, पण इथं जर संख्या तुम्हाला 2 दिली तर 2, आणि समजा इथं जर संख्या 1 आणि 2 दिली तर या ठिकाणी तुम्हाला एकत्र वाचायचे, ते म्हणजे 12. त्यानंतर हजार आणि 10,000 या स्थानच्या अंकांना एकत्र वाचायचे, लक्ष आणि 10 लक्ष स्थानच्या अंकांना एकत्र वाचायचे, जसे की 35. समजा इथे जर 5 असेल तर आपल्याला फक्त 5 ही संख्या वाचायची आहे. त्यानंतर कोटी आणि 10 कोटी आणि अब्ज. पहा, आता दिलेली संख्या आहे आपली, या संख्येचं आपल्याला काय करायचे, वाचन करायचे. पहा, मग दिलेली संख्या 3 अब्ज, 3 अब्ज 12 कोटी, एकत्र वाचन करायचे, या ठिकाणी 12 आहे म्हणजे 12 कोटी, कोटीच्या स्थानची संख्या आहे. त्यानंतर 35 लक्ष, समजा जर इथं फक्त 5 असतं त्यावेळेस आपण त्याला 0 आणि 5 असं लिहिलं असतं, पण या ठिकाणी 2 संख्यांचं एकत्र वाचन करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला या दोघांना एकत्र म्हणजे 35 लक्ष. त्यानंतर पहा, इथं हजाराच्या गटामध्ये काय झालेलं आहे, फक्त 5 झालेलं आहे, ठीक आहे, म्हणून याला 5,000 असं त्याचं वाचन करायचं. आणि त्यानंतर शतकाला एकट्याला एकदाच वाचायचे, 2 शतक, आणि पुन्हा इथं दशकाच्या ठिकाणी काही नाही म्हणून ही संख्या एकटीच वाचायची, म्हणजे 2 एकक. पहा, 3 अब्ज, 12 कोटी, 35 लक्ष, 5,202. आता काही विद्यार्थ्यांना जर असे जर गट पाडता येत नसतील तर सुरुवातीला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज या क्रमाने लिहून घ्यायचे, आणि दिलेल्या संख्यांना त्यांच्या स्थानावर एकक स्थानापासून लिहायला सुरुवात करायची. सुरुवातीला 2 आहे, 2 लिहा, नंतर आहे 0, नंतर 2, 5, 0, 5, 3, 2, 1 आणि 3. पहा, प्रत्येकाचे 2 गट पाडलेले आहेत मी वर, आणि या गटानुसारच आपल्याला वाचन करायचे. पहा, मग वाचन करते वेळेस 3
अब्ज 12,35,00,000 5,202 याप्रमाणे आपण या संख्यांचं वाचन करू शकतो आणि लिहू पण शकतो. जर तुम्ही गट जर नाही पाडले तर तुम्हाला गोंधळ उडेल की कोणती संख्या एकत्र वाचायची आणि कोणती नाही. पहा जर आपण या ठिकाणी गट जर नाही पडले तर कोणती संख्या एकत्र वाचायची आणि कोणती संख्या सेपरेट वाचायची याबद्दल आपला गोंधळ उडतो. म्हणून सुरुवातीला गट पाडायचे. समजा या प्रकारे जर तुम्ही गट पाडलात आणि याचा जर सराव केलात तर तुम्हाला नंतर गट सुद्धा पाडायची गरज नाही, तुम्ही सरळ सरळ ही संख्या वाचू शकतात. किंवा गट पाडते वेळेस आपण सरळ सुद्धा गट पाडू शकतो, ज्यामध्ये सुरुवातीला 3 गट, त्यानंतर प्रत्येक गट हा 2-2 पाडायचे आपणास. ठीक आहे, मग एक लक्षात ठेवला पाहिजे, अब्जच्या नंतर कोटी ही संख्या येणार आहे, कोटींचा गट येणार आहे, त्यानंतर लक्षचा गट येणार आहे, त्यानंतर हजाराचा गट येणार आहे, त्यानंतर शतक आणि नंतर दशक आणि एकक स्थानचे अंक येणार आहेत. म्हणजे हा क्रम आपण लक्षात ठेवला पाहिजे. तर आपण संख्यांचे गट कसे पाडायचे आणि त्यांचे वाचन कशा पद्धतीने करायचे हे अभ्यासले. आता आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. त्यामध्ये पहा, पहिलं उदाहरण आहे 1,31,49,67,508 ही आपली संख्या अंकामध्ये लिहायची. मग हे लिहित असताना मी तुम्हाला गट पाडायचे सांगितलेले आहे. मग पहा, मी सुरुवातीला जिथं गट जशाच तसे ठेवलेले आहेत पाडून आणि याचाच उपयोग करून आपल्याला ही संख्या अंकामध्ये लिहायची. मग गट पाडणे तुम्हाला समजलेच असेल. पहा आता 1 अब्जच्या ठिकाणी ठेवा 1, त्यानंतर 31 कोटी. 31 कोटी ही एकत्र संख्या आहे, म्हणजे कोटीच्या घरामध्ये तिला एकत्र लिहायची आहे, म्हणजे 31,49,00,000. पहा, लक्षच्या ठिकाणी त्या संख्येला एकत्र लिहायची आहे, म्हणजे काय सांगितलेलं आपल्याला 49,00,000, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 49 ही संख्या लिहावी लागेल. त्यानंतर 67,508. आता 67,000 ठिकाणी तिला एकत्र लिहायचे आहे, म्हणजे 67,000, त्यानंतर आहे 508. 5 ला 5, कारण ही संख्या एकटीलाच वाचायची आपल्याला, ती एक तिचा कोणताही गट नाही, आणि पुढे आहे 508, म्हणजे दशक ठिकाणी काहीही नाही, म्हणून 0 आणि 8, कारण 508 यामध्ये दशक ठिकाणचा अंक काही नाही, म्हणजे 0 घ्यायचा आहे. कारण 8 जर लिहायचं असेल आपल्याला तर मी सुरुवातीलाच सांगितले तुम्हाला की ती संख्या या स्वरूपात लिहायची. ठीक आहे, त्यानंतर ही संख्या आपण लिहून घेतली, म्हणजे ज्याच्या गटामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्या गटामध्ये आपण तिला ठेवून टाकली. मग मिळणारी संख्या ही या स्वरूपात मिळाली. पहा, 1,31,49,67,508 ही संख्या आपल्याला अंकाच्या स्वरूपात मिळाली. आता पहा पुढचं उदाहरण, 43,07,005. या ठिकाणी पहा 43 कोटी अब्ज संख्या म्हटलेली आहे आपल्याला, नाही, म्हणजे कोटीच्या घरामध्ये आपल्याला ती संख्या ठेवायची आणि एकत्रितरित्या, कारण ती दोन संख्या मिळून एक गट बनलेला आहे, म्हणजे 43 कोटी पहा कोटीच्या घरात ठेवली, 7,005 लक्षच्या ठिकाणी आपल्याला काही लिहायचे का, नाही, त्यांनी सरळ 7,005 ही संख्या सांगितलेली आहे, म्हणून लक्षच्या ठिकाणी आपल्याला 00 अंक लिहावा लागेल. त्यानंतर 5,000 ही संख्या लिहायची आपल्याला, 5,000 लिहिते वेळेस 0 आणि 5 या स्वरूपामध्ये हजाराची संख्या लिहायची आहे, आणि त्यानंतर 5 ही संख्या लिहायची आहे. शतकच्या ठिकाणी कुठलाही अंक नाही, म्हणजे 0, आणि दशकच्या ठिकाणी कुठला नाही, म्हणून 0, आणि शेवटी आहे 5. पहा ही आपल्याला संख्या मिळाली. पहा 43,07,005 या ठिकाणी 5,000 अशी संख्या उच्चारली, पण या ठिकाणी 7,000 आहे. ठीक आहे, 7,000 ही एकत्रितरित्या लिहिली, यांचा एक गट, यांचा एक गट, यांचा एक गट, ही एकत्रित संख्या असते, शतकाची संख्या एकत्रित नसते, ती एकटीच असते, आणि नंतर आहे एकक आणि दशक स्थानची संख्या. पहा मग 43 कोटी लक्षची संख्या आहे का, नाही, त्यानंतर 7,005, कारण शतक ठिकाणी पण काही नाही. अशा प्रकारे आपण ही संख्या लिहू शकतो. आता हे झाले आपण गट पाडून घेतले, त्यानंतर तुमचा जर सराव झाला तर तुम्ही सरळ सरळ ती संख्या लिहू शकतात. कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचे, 43 कोटी लिहिले, 43 कोटी, त्यानंतर कोटीच्या नंतर कोणता गट येतो, लक्ष, लक्ष या ठिकाणी संख्या आपल्याला सांगितलेलीच नाही, कोटीच्या नंतर लक्ष, पण लक्षच्या ठिकाणी आपल्याला 00 हा अंक लिहायचे,
त्यानंतर येतो हजार, या ठिकाणी 7000 म्हटलेलं आहे. जर 7000 लिहायचं असेल तर तुम्हाला 07 याच रूपात लिहिण्यासाठी मी सांगितलेलं होतं, याच रूपात लिहायचं. त्यानंतर आहे 5, 7000. आता हजाराच्या नंतर शतक येतो, शतक स्थानची बी संख्या आपल्याला सांगितली नाही, त्यानंतर दशक स्थानची ही संख्या आपल्याला सांगितली आहे, आणि एकक स्थानची आहे 5. या स्वरूपात सुद्धा तुम्ही गट पाडून ती संख्या लिहू शकतो. सुरुवातीला तुम्हाला याचा अभ्यास जरी व्यवस्थित झाला तर तुम्हाला गट पाडणे एकदम सरळ सरळ आणि कमी वेळात सोपे जाईल. म्हणजे तुम्ही गट पाडून तुमच्या मनामध्ये ते गट पाडून तुम्ही संख्या लिहू शकतात. त्यानंतर आहे 87,02,750. ही संख्या पहा, गटात न ठेवता तुम्ही अशी लिहू शकता, 87 कोटी, कोटीची संख्या आहे म्हणून कोटीच्या गटात 87. त्यानंतर लक्षचा गट आहे म्हणजे 87,02,00,000. या ठिकाणी 2,00,000 ही संख्या या स्वरूपात लिहायची आपणास, 02, या ठिकाणी 2,00,750. आता लक्षच्या नंतर कोणता गट येतो, हजारांचा, त्याच्यानंतर शतक म्हणजे 7, आणि नंतर दिलेले आपल्याला 50. पहा 87,02,750 या स्वरूपात जर तुम्ही गटांचा अभ्यास केला आणि तर तुम्ही व्यवस्थितरित्या अंक लिहू शकता. आता त्यानंतर पहा पुढचं उदाहरण. आता हे पुढचं उदाहरण लिहित असताना ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे, मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, उजवीकडून डावीकडे संख्येचं एकक ते दशक शतक हजार या स्वरूपामध्ये वाचन करून तिची सुरुवातीला गट पाडून घ्या. पहा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10,00,000 कोटी. पहा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10,00,000 कोटी. पहा मग आता आपल्याला ही संख्या वाचन करायचे, तिचे गट पाडा. सुरुवातीला मी सांगितलं होतं 3चा एक गट, त्यानंतर सर्व गट 2-2 पाडायचे. पहा मग 4 कोटी गट पडले, संख्या आहे कोटीच्या घरातली म्हणून 4,05,00,000 4,05,00,000 60,000 60,302. पहा ही संख्या आपण अक्षरामध्ये लिहून घेतली कारण तिची सुरुवातीला गट पडले आणि त्या गटानुसार संख्या लिहून घेतली. 4,05,60,000 शतकची संख्या एकटीलाच वाचायची आहे म्हणजे 302 या स्वरूपात आपण ही संख्या लिहून घेतली. पहा पुढचं उदाहरण. आता पहा खाली संख्या दिलेली आहे, सुरुवातीला तिचे गट पाडून घ्या. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10,00,000 आणि कोटी. पहा वरच्या संख्येप्रमाणेच खाल्ले गट पडले, पुढे जर संख्या असती तर 10 कोटी आणि अब्ज या स्वरूपात गट पडले असते. मग सुरुवातीला 3चा गट पाडा, नंतर सर्व गट हे आपल्याला 2-2 पाडायचे आहेत, 2-2 गट पाडले. मग पहा आता संख्या वाचायची आहे म्हणजे कोटीच्या घरात एक संख्या आहे म्हणजे 6 कोटी, त्याच्यानंतर लक्षच्या ठिकाणी एकत्रित संख्या म्हणजे 7 आणि 0 हिला एकत्रित 70 वाचायचे आहे म्हणजे 70,00,000. हजाराच्या ठिकाणी सुद्धा एकत्रित संख्या आहे म्हणून तिला एकत्रित वाचायचं 80,000. त्यानंतर 9 शतकच्या ठिकाणी तिला एकटीलाच वाचायचं आहे म्हणजे 907. या प्रकारे आपण संख्यांचे वाचन, संख्यांचे लेखन आणि संख्या अक्षरात लिहिणे या सर्व गोष्टी आपण अभ्यासल्या. मग त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करावे लागेल, गट पाडून घ्यावे लागेल. गट पाडून घेतले म्हणजे आपल्याला ती संख्या लिहिण्यासाठी वाचण्यासाठी सोपी जाईल, त्यामुळे आपण गट पाडणे आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला खूप सराव होईल त्यावेळेस तुम्हाला गट पाडण्याची सुद्धा आवश्यकता नाही, सरळ सरळ तुम्ही ती संख्या लिहू शकतात.